कर्जत मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी दिसून येत आहे. कर्जत विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण तिकीट घेणार यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. माजी आमदार सुरेश लाड यांनी आक्रमक भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीनं माझी मुस्कट दाबी करते हे भाषणातून स्पष्ट केलं. सुरेश लाड यांच्यावर राष्ट्रवादीनं आज अवस्था केली ती अवस्था बघून सुरेश लाड यांचं चुकलंच असंच म्हणावं लागेल. कारण सुरेश लाड यांनी खासदार सुनील तटकरेंवर जास्तीच विश्वास ठेवला आणि त्यामुळेच ही परिस्थिती त्यांना कारणीभूत ठरली असं म्हणावं लागेल. सुरेश लाड यांनी सुनील तटकरे यांना प्रत्येक गोष्ट विचारल्याशिवाय काहीच करत नव्हते. मात्र सुरेश लाड यांनी सुनील तटकरे यांच्यावर भरोसा ठेवला आणि ते संकटात सापडले असं कर्जतमध्ये सध्या बोललं जात आहे. सुरेश लाड हे आमदार असताना त्यांना अनेक पक्षातील नेत्यांनी मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या गोष्टींची आश्वासनं दिली मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विशेष करून सुनील तटकरे यांना कधी सोडलं नाही. आपलं दैवत हे सुनील तटकरेच आहेत असं ते नेहमी म्हणत होते. मात्र आज जी लाडांची परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वानं केल्याचं दिसतंय. सुरेश लाड आमदार असताना मात्र त्यांनी इतर नेत्यांशी आमदारांशी जनसंपर्क ठेवणं आवश्यक होता मात्र त्यांनी तो संपर्क ठेवला नाही त्यामुळे त्यांच्यावर वेळ आली असं म्हणावं लागेल. सुरेश लाड यांनी मंत्रिपदासाठी अनेक नेत्यांचे फोन येऊन सुद्धा त्यांनी मंत्रिपद घेतलं नाही. विशेष करून नारायण राणे असतील यांनी सुद्धा सुरेश लाड यांच्यासाठी जोरदार लॉबिंग केलं होतं. सुरेश लाड आमदार असताना भाजप नेत्यांचे अनेकदा लाड यांना फोन येऊन सुद्धा देवेंद्र फडणवीसांना ते भेटायला कधीच गेले नाही. सुरेश लाड यांनी कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठं केलं अनेक पदं दिली मात्र तेच नेते आज सुरेश लाडांपासून लांब आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाडांना मोठं केलं तेच नेते लाडांच्या विरोधात दिसून येत आहेत. लाड आक्रमक झाले असून सुरेश लाड काय नेमकी भूमिका घेणार हे कर्जतकरांना लवकरच कळेल. त्यामुळे सुरेश लाड यांच्यावर दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा असं म्हणण्याची वेळ आता आली आहे. माजी आमदार सुरेश लाड यांनी क्षणभर विश्रांती घेतली आणि तिथेच चुकले आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं घेतला. लाड साहेब तुम्ही चुकलेच अशीच म्हणण्याची वेळ आता आली आहे. ब्युरो रिपोर्ट विकासनामा कर्जत.